बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. अवघ्या 2 महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहित तरुणीने आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. लॉजमध्ये गळफास घेऊन तिने आपल्या आयुष्याची अखेर केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यात सिंहगड रोड भागात हा प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे. कौटुंबिक वादातून लग्नानंतर अवघ्या 2 महिन्यात 32 वर्षीय तरुणीनं टोकाचं पाऊल उचललं. 2 महिन्यापूर्वीच लग्न झालेल्या एका महिलेने लॉजमध्ये गळफास घेतलाय. रंगोली वडावराव असं गळफास घेतलेल्या 32 वर्षीय तरुणीचं नाव आहे. रंगोली पुण्यातील धानोरी भागातील रहिवासी होती. मात्र सिंहगड रोड परिसरातील एका लॉजमध्ये जाऊन या नवविवाहित महिलेनं जीवनयात्रा संपवली आहे. हॉटेलच्या रूम मधील फॅनला गळफास घेऊन तिने आयुष्याची अखेर केली आहे. तिने असा टोकाचा निर्णय का घेतला याचा तपास सध्या पोलीस करीत आहेत.